Halo. 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 Cek. Halo. Halo. Rajadar. Thoda sa halo par zara awaaz changla de. Halo. Cek. Bari ya thikani. जमलेल्या माझ्या तमाम मैबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो पोवाणे त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदररित्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. आणि सुरुवातीला एकदा मित्रांनो पोवांच्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर आवाज, सुंदर आवाज. स्टॅच्यू लाईटी बंद करा हो हॉलवाले. हा, आणि म्हणून बघा बुवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं, अतिशय सुंदर. वादच नाही बुवा, पण नेल्या ए वसाड्या तू काय गावाला वारी करतोस काय का? हा बुवा कार्यक्रमाचं घड्याळ करतो का? घड्याळ आपापला बुवा टायमिंग. आणि म्हणून आयोजक मी बुवाला शेवटची 10 मिनिटं देणार ना, फक्त घड्याळ लावून ठेवा. आता 10 मिनिटाच्या वर 11 मिनिट पण बोला देणार ना, माझा शब्द आहे. आणि म्हणून बुवाने त्यांच्या पद्धतीनं कार्यक्रम केला. पण बुवा हा काय आपला गाव नाही, कोंबडा हरवतोय आणि बुवा बारी करतो, हे मुंबई आहे बुवा. इथे वेळेला बुवा महत्व आहे. म्हणून प्रत्येक मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना बुवा प्रत्येक क्षणाक्षणाला बुवा वेळेचं महत्व आहे, पण ते तुम्ही आज पाहिलं नाही. त्याचं कारण असं, अवसर पुनवाला ह्यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ह्यांचा चंद्र कधी पण उगवत, ह्यांचा एकदाच वर्षात एकदा पौर्णिमेला येतो. आणि म्हणून बुवा परत बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात आता आपली झोपी होणार आहे, तू काय मी रडायस काय? बरोबर गेलं. झोपी कोणाची होते? तू मेल्या दोन पायाचा, दोन हाताचा, दोन डोळ्यांचा आहे ना, आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे. बरोबर आहे ना? झोपी काय रे राजेदा, झोपी कोणाची होते? रेडा मेला काला रेडाचा आहे राणी गेंडा कसा बघा. आणि म्हणून बघा बघा शेर आणला आहे गोवा. तुम्ही मगाशी म्हटलं ना की बोल मगाशी म्हणून केले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत बोवा राजेश बोवाचा धूर तुझा धूर कसा काढतो शब्द म्हणून म्हणतोय. बघा बघा की जोड्या जोडा म्हटलं, जोड्या जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. बरोबर आहे ना? गोड वस्तू खायची म्हटलं तर तो सुंदर असा पेडा आहे. आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे, पालीचा काला रेडा आहे. ए भादा रेड्या, हा भादा रेडा, हा हा अंडील रेडा नाही, हा भादा रेडा बघा. म्हणून परत म्हणतात बघा परत आणखी बुवा म्हणून गेले की म्हणतात बरेच काही काय बोलले असा करी तसा करी बुवा अजून अभ्यास करा अभ्यास. कारण राजेश निकम एवढा बुवा सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला, तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठं भेटतील थोडंफार मार्क. राजेश निकम एवढा सोपा पेपर नाही बुवा, लिहून ठेवा. आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आणला बघा बुवा, जास्त बुवा नाही थोडक्यात माझ्या बुवा तुमची आहे ना, नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठी रातभर केला टिंब टिंब, म्हणजे रातभर किती नाच केला तरी त्याला डोक्यात काहीच गेला नाही ना. रातभर रामायण बघितली दुसऱ्या दिवशी विचारतो रामाची सीता म्हणतो कोण त्यातला हा बुवा आहे. फेटा बिटा बुवा फेट्याच्या खाली डोका नाही तुझा, फक्त खाली गुलगुलीत आहे सगळ्या फेटा बांधला बुवा. नवरा कसा नवर देऊ तुला आज बाबा हलत कशी लावतो बघ, म्हणून तुझी होणार पडतो आज कशी मुंबईतलं बघतं बघ. म्हणून पहिला विषय बघा. अहो किती सांगूया बुवाला महाग लागली तुझ्या नावाला. बघा असं कोण म्हणतंय माझ्या मायमावल्या समोर बसलेले आहेत, माझं कलगीतुरा मातृसंस्थेचं आत्म म्हणतंय या ठिकाणी बसलंय, त्यांचा मान ठेवून बुवा वारी करतोय. म्हणून म्हणायचंय की किती सांगूया बुवाला आग लागली तुझ्या नावाला, मग माझ्या हातून नाही सुटा याचा. असं कोण म्हणतोय? मारुती राय म्हणतोय रावणाचा भाऊ कुंभकर्ण. अरे युद्ध चालू आहे, युद्धाची तयारी चालू आहे आणि रावणाचा भाऊ कुंभकर्ण मित्रांनो जो वर्षाचे 12 महिने वर्षाचे 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. मग मारुती राय असं म्हणतोय
आज किती जरी तू अकरा चांडव जरी केलास तरी तुला सोडणार नाही. पण ते रावणाचे सहकारी म्हणतात, अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेला, ह्याला जाऊन उठवून या. बुवा कसा विसरला बघा, ए बुवा मगाशी म्हटलं ना एक एक वरती चढत तुला घोड कसा लावतो बघा. म्हणून किती सांगूया बुवाला, मग लागली तुझ्यार नावाला, माझ्या हातून नाही सुटा येतराट्या. सुशांत बुवाच्या नावातच सु आहे बघा, सु ना एवढा बुवा रेड्यासारखा इचकतोय ना, इचकता इचकता खाली सु करशील म्हणून म्हणतोय, अरे माझ्या हातून नाही सुटा येता, माझ्या हातून नाही सुटा. रावणाचे सहकारी म्हणताय, अरे हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठा येचा, हालवून हालवून दमलास तरी तुझा नाही रे उठा येचा. आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे सुकिवली गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे बाबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आले माडाचा मजला करतो. तसेच शाहीर साहिब साहिब साहेब तुळसारी फरमायशाली आहे, ही चोरून चोरून पाहत 500 रुपयाचा पारितोषिक आले माडाचा मजला करतो. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंगमंचावरचे नावाजलेले असे आयोजक दिलीपजी नामे साहेब देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, माडाचा मजला करतो. आणि म्हणून बुवा म्हणून बुवा मी तुम्हाला बुवा मगाशी बोलून केलं की म्हणतात असा होईल आणि तसा होईल, मेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर. कारण विषय असा आहे बघा, बुवा मगाशी बोलून गेले की म्हणतात बुवानी स्तवन गायली, सुंदर बुवांचा स्तवनाचा विषय होता. पण बुवा तुम्हाला मी निश्चित शिकवून एवढा निश्चितच मोठा नाही, पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायलात तो बुवा मान्य आहे की तुम्ही तुमच्या गुरुवर्यांना ती स्तवन समर्पित केली. पण बुवा तुम्ही त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असतं तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं. या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका, घराण्यानो शिकाल तर टिकाल नाही तर कर्मांना मुकाल. अजून म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवळणीचा. बुवा असं म्हणतात की म्हणतात मला तुमची गवळण रुसली नाही पसली नाही, तुला मला हगवण लागल, तुला माझी गवळण पचायचीच नाही. अरे मेल्या तुला येत नाही तो सांगणार, म्हणतो गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही, काय म्हटलं बुवा गवळणीची कटिंग म्हणतो येत नाही, म्हणतो मला रुचली नाही, तुला पचायची पण नाही, तुला उद्या संडास लावे, तू सांग ना मेल्या तुला येत नाही ते बोल ना तू. आणि म्हणून बुवानी गवळण काढली, बुवा आजवर मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बरेचशा तुरेवाल्यांकडून भरपूर काही काही बुवा शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे, या शाळेमध्ये बुवा शिकतोय. पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुरेवाल्या शाहिरांनी माझ्या गुरुवर्यांच्या लेखणीला अजूनपर्यंत कुठे नाव ठेवलं. तुम्ही याला पहिलाच आहे येणार असा आहे ना, तू पहिलाच काला रेडा गेंडा पहिलाच तू असा भेटलायस मला. आणि म्हणून बघा बुवानी गवळण गायली, बुवा तुमच्या गवळीला कसा विषय आणतोय बघा, आणलाय बघा कटिंग तुमची देतोय. बुवानी गवळण गायली, या राधिके कान्हाचा त्याग नाही कळला तुला, त्याग कळला कुणा, त्याग नाही कुणा कळला. मी याला चाल पण विसरला अशी बुवा नाही जायची. म्हणून बघा ती चाल अशी जिंदगी से जिजले गे हम साथी तेरा साथ हो. म्हणून बुवा कसा विषय आणला बघा, अरे कान्हा उशीर तू केला वेळ निघून तो गेला जीवनात नाही आला, साहेब बुवा जीव वेडा पिसा झाला नाही कळला रे तुला, अरे हा जीव वेडा पिसा झाला
हवीस होता मला काना उशीर तो गेला बाईची बाजू म्हणतोय म्हणतो राजेश पवार एक चढत अरे मेल्या बाप्या तू उदय भान काय बाई होता काय हो बरोबर आहे ना बुवा काय म्हणाले राजेश पवार म्हणतो मेल्या बुवा तू बुवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक तुझ्यावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल तरी माझ्यातला घेऊन जा बस बस बरेच दिवस आहेत ते व्हायलावरच आहेत त्यांना घेऊन जा बुवा अरे मेलाच बाड्या करणारा तुला कळतो काय तो काय बोलत असतो त्या तोंडाला सर करायला गेले घोरपडीवरून एक एक मावळावरती चढला उदयमानवरती होता मग तो उदयमान बोलला बाप्या होता का बाई होती ना मी म्हणून तुला सांगतोय बुवा तू ऑर्केस्ट्रा कर नाच नाही बुवा तुझा नाच होईल शाह आणि माझ्यासारखा जर येणार भेटला ना बुवा मी शाह सगळ्यांनाच करून टाकेन तुझा आणि म्हणून परवानगी झालेली आहे
पोवा तुम्ही कसं म्हणलं झोंबी झोंबी, आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या पोवांपेक्षा वेगळा आहे. झोंबी नाही बुवा, जिथं जिथं भेटाल तिथं तिथं बुवा झोंबी नाही बुवा, तुमची खंड होऊन टाकी इच्छा. आणि म्हणून बघा फरमाईश आली होती मगाशी एका मुकड्यात घेतो, माझी गवळ यावर्षीची युट्यूबला चालते ती फरमाईश आली होती म्हणून म्हणायचंय. अरे देवांचा तू देव रे काढा कसा साधी गुंडा सर्वांच्या साक्षीने माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बोल श्रीगणपती गजानन.